स्थायी समिति अध्यक्ष पिंटू झलके के 2731 करोड़ रुपए के बजट पर गुरुवार को 7 घंटे ऑनलाइन चर्चा हुई है। इसमें 33 सदस्यों ने अपना पक्ष रखा है। इसमें से चुनिंदा पार्षदों को छोड़ दे तो अधिकांश पार्षद अपने इलाकों की समस्या व रुकी हुई फाइलों तक ही सीमित रहे। शहर की कचरा संचलन व्यवस्था, सड़क, पानी, डंपिंग यार्ड, बसों की दुर्दशा आदि मसलों पर कुछ पार्षदों ने सतही तौर पर प्रकाश डाला। शहर की बुनियादी समस्याओं व मुद्दों पर कोई भी पुख्ता निर्णय नहीं हो पाया। वैसे भी बजट पेश होने के बाद उसके अमल के लिए मात्र 3 महीने ही बचे हैं। सुबह 11:30 बजे ऑनलाइन चर्चा शुरू हुई। इस दौरान सत्ता पक्ष के साथ ही विपक्ष के कई पार्षदों के नाम पुकारे गए। वे बजट जैसी अहम चर्चा से नादारद दिखे। प्रदीप पोहाने के भाषण से चर्चा शुरू हुई। उन्होंने कहा कि कोविड काल में बेहतर बजट पेश करने का प्रयास किया गया। दर्शनी धवर ने कहा कि कचरा संचलन के लिए नियुक्त कंपनी एजी एनवायरो वो बीवीजी का काम समाधान कारक नहीं है। धर्मपेट जोन में ओसीडब्ल्यू के काम 40% ही हुए हैं। वरिष्ठ पार्षद आभा पांडे ने कहा कि 1410 करोड़ रुपए का अनुदान राज्य सरकार ने दिया है, उनके भरोसे ही बजट पेश हो पाया। संपत्ति कर व पानी कर में 50% छूट दी जानी चाहिए। प्रफुल्ल गुर्दे ने आरोप लगाया कि बजट में सत्ता पक्ष के कुछ वरिष्ठ लोगों का ही ख्याल रखा गया है, यह जनता का बजट नहीं है। विपक्ष नेता तानाजी वनवे ने कहा कि सरकार ने जीएसटी अनुदान बढ़ाकर दिया है, लेकिन बजट आम जनता का कम भाजपा का अधिक नजर आ रहा है। सत्ता पक्ष नेता संदीप जाटव ने कोविड से मृत कर्मचारियों के परिजनों को मुआवजा व अनुकंपा नियुक्ति देने की मांग की। हैरानी की बात यह है कि 20 अक्टूबर को वर्ष 2020-21 का प्रस्तावित बजट पेश किया गया। 22 अक्टूबर को चर्चा हुई। पार्षदों को बजट पढ़ने के लिए मात्र 1 दिन का समय मिला। सवाल ये खड़ा होता है कि क्या 1 दिन में पार्षदों ने 244 पृष्ठ का बजट पढ़ लिया। महापौर संदीप जोशी ने निर्देश दिए कि कोविड को देखते हुए मनपा आयुक्त कोविड काल के दौरान संपत्ति व जल कर नहीं भरने वालों का जुर्माना माफ करे, ताकि अड़चन में आए नागरिकों को राहत मिल सके। बकाया संपत्ति कर एकमुश्त भरने के लिए कालबद्ध योजना भी प्रशासन पेश करे। अवैध नल कनेक्शन को नियमित करने के लिए वन टाइम सेटलमेंट योजना पेश कर जुर्मानों की राशि माफ करे। कार्यदेश हो चुके कामों को शुरू करे। प्रस्तावित काम व पुनर्नियोजन का अधिकार स्टैंडिंग अध्यक्ष को दिया गया। आज अंदाजे 7 तासाच्या चर्चेनंतर सभागृहाने अध्यक्ष स्थायी समिती यांचा अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान केली। विशेषतः ज्याची कराची शास्ती ही माफ करण्याचे आदेश सन्माननीय प्रशासनाला आणि सन्माननीय आयुक्तांना या सभागृहाने दिले। त्याशिवाय नळाची अवैध कनेक्शन कापण्याची मोहीम राबवून त्यामध्ये वन टाइम सेटलमेंटची योजना राबवून त्यामध्ये देखील शास्ती माफ करण्याचे आदेश हे सभागृहाने प्रशासनाला दिले। या ठिकाणी अध्यक्ष स्थायी समिती यांनी इतर जे बजेटमध्ये प्रावधान केलेले होते त्याबद्दल देखील तात्काळ कार्यादेश देण्यात यावे। ज्या ठिकाणी निविदा निघायच्या असतील त्या ठिकाणी निविदा काढण्यात यावे आणि विकास कामं जे प्रलंबित आहेत त्या विकास कामांना देखील तात्काळ गती देण्याचे आदेश या ठिकाणी सभागृहाने प्रशासनाला आज दिले। ज्या योजना अध्यक्ष स्थायी समिती यांनी अर्थसंकल्पात केल्या होत्या त्या देखील तात्काळ कार्यान्वित करण्याचे देखील आदेश या ठिकाणी सभागृहाने दिले। काँग्रेस पार्षद मनोज सांगोले ने कहा कि शहर बस सेवा को तत्काल शुरू किया जाना चाहिए। हर चीज खुल चुकी है पर बस पर निर्णय क्यों नहीं हो रहा, नागरिक परेशान है। रोजाना अप डाउन करने वालों को समस्या हो रही है। पूर्व परिवहन समिति सभापति बंटी कुकड़े ने बस शुरू नहीं होने के लिए राज्य सरकार को जिम्मेदार ठहराया। उन्होंने कहा कि राज्य के अधिकांश शहरों में मेट्रो, एसटी, निजी के साथ ही शहर बस सेवा शुरू हो चुकी है, फिर नागपुर में निर्णय क्यों नहीं हो रहा है। नागपुर महानगर पालिके बजट विशेष चर्चा सत्र आज दिवसभर विविध विषयावर चर्चा झाली। अनेक सन्माननीय नगरसेवकांनी साधक बाधक चर्चा या अर्थसंकल्पावर केली। अनेक नगरसेवकांनी या अर्थसंकल्पाचं समर्थन केलं।
अनेकांनी या अर्थसंकल्पातल्या ज्या काही कमी होत्या त्यासुद्धा प्रकर्षाने जाणवून दिल्या। अर्थसंकल्प आम्ही जो सादर केलेला आहे तो वास्तविक अर्थसंकल्प आहे असा आमचा समज आहे। अनेक गोष्टीचा समन्वय साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलेला आहे। अनेक नगरसेवकांनी यातील काही तांत्रिक बाबी काही प्रिंटिंग मिस्टेकच्या संदर्भाने काही गोष्टी प्रकर्षांनी त्यात दुरुस्ती सुचवली आहे। त्या सर्व दुरुस्तींचा अंतर्भाव आम्ही जे सभागृहाद्वारे स्वीकृत बजेट सादर करणार आहेत त्यात निश्चितच करणार आहे। अनेक नगरसेवकांनी काही चांगल्या गोष्टी यात कराव्या त्याच्याही सूचना दिल्या, त्याबाबतही फेरबदल करण्याचा संपूर्ण अधिकार माननीय महापौरांना दिला आहे। माननीय महापौरजींच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनात योग्य तो फेरबदल करून हा अर्थसंकल्प महानगरपालिकेद्वारे आज स्वीकृत करण्यात आलेला आहे। मी स्थायी समितीच्या वतीनं सर्व सन्माननीय नगरसेवकांचं सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं माझ्या स्थायी समितीच्या सर्व सदस्यांचं व नागपूर शहरातील सर्व नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की मी सादर केलेल्या या अर्थसंकल्पाला आज महासभेद्वारे या अर्थसंकल्पास स्वीकृती प्रदान केलेली आहे। हा बजेट महासभेने मंजूर केला त्याबद्दल मी माननीय महापौरजी माननीय उपमहापौरजी माननीय सत्ता पक्षनेता माननीय विरोधी पक्षनेता माननीय आयुक्त सर्व पत्रकार बंधू सर्व सन्माननीय नगरसेवक सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो व आजचा हा अर्थसंकल्प स्वीकृत झाला याची घोषणा बजेट पेश किया तो मंजूरी दे दी है जी। क्या कहना आपका बजट मराठी माननीय स्थायी समिति अध्यक्ष श्री पिंटूजी झलके यांनी 20 तारखेला जो अर्थसंकल्प 2020-21 सभागृहामध्ये ठेवला होता त्याबद्दल आज सभागृहात चर्चा झाली। जवळपास 45 ते 48 माननीय नगरसेवकांनी याच्यामध्ये चर्चा केली। चर्चा सकारात्मक होती, म्हणजे कोणत्याही पक्षाचे माननीय नगरसेवक असतील त्यांनी बजेटवर आक्षेप घेतला नाही, परंतु सगळ्या लोकांनी त्याच्यावर सकारात्मक अशी चर्चा केली आणि बजेट आज मंजूरसुद्धा झालेला आहे। माननीय अध्यक्ष स्थायी समिती यांना फार कमी तसा वेळ मिळालेला आहे। कोविडच्या काळामध्ये जी नागपूर शहराची स्थिती होती ती नागपूर शहराच्या स्थिती सांभाळण्यासाठी बराच वेळ गेला आणि तो मुहूर्त आज आला आणि याच्यानंतर माननीय आयुक्तांचं बजेट फेब्रुवारी महिन्यात येईल आणि अशा वेळेमध्ये फार कमी काळामध्ये हे बजेट किंवा कामं हे करावे लागतील आणि याच्यासाठी प्रशासनाने ताबडतोब कामाला सुरुवात करावी। मागचे जे कामं थांबून ठेवलेले होते ते कामाची सुरुवातसुद्धा तातडीने प्रशासनाने करावी असे सूचना मी माननीय महापौर या साहेबांना दिलेल्या आहेत, कारण कोविडच्या काळामध्ये काम करता येत नव्हतं आणि म्हणून रिकव्हरी जी आहे ती रिकव्हरीवरसुद्धा प्रशासनाने लक्ष द्यावं। जो उद्दिष्ट स्थायी समितीने ठेवलं होतं ते उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी उत्पन्नासाठी कामाला लागावं आणि जे वन टाईम सेटलमेंट होतं ते सुद्धा माननीय आयुक्त महोदयांनी करावं आणि शास्तीचा जो विषय होता तो मागच्या हाऊसमध्ये मी आणला होता, ते शास्ती माफ करण्याचे अधिकार माननीय आयुक्त महोदयांना आहे, त्याबद्दलसुद्धा माननीय आयुक्तांनी सकारात्मक असा निर्णय घ्यावा आणि नागपूरच्या जनतेला दिलासा द्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो। आणि माननीय अध्यक्ष स्थायी समिती यांनी जो बजेट सादर केलेला आहे त्या बजेटचं मी समर्थन करतो, त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो की अशा काळामध्ये त्यांनी बजेट दिला। लोकांमध्ये असा समज होता की बजेट होईल की नाही आमचं कामं होतील की नाही होतील की नाही, परंतु अध्यक्ष स्थायी समितीने डेअरिंग करून आज बजेट मंजूर करून घेतला। मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि माननीय सगळ्या नगरसेवकांच्या ज्या ज्या नगरसेवकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला ज्यांनी घेतला नसेल अशा सगळ्या नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ह्या बजेटला मंजुरी दिली।